तर मित्रांनो, आता आपण जात आहोत कोपरला. बँजूची ऑर्डर आहे आपली श्रीबिट्समधून. तर ऑलरेडी आता लेट झालं आणि आम्ही बघा इथे चार जण आम्ही आलो आहे. अजून आपली पोरं यायची अजून त्यांच्याकडे वाट बघतोय तिथे खाली. हा बघा, हाच तो, हाच सर्वांना लवकर बोलून स्वतः लेट येतो का, याच्यावर लक्ष ठेवा जरा. तर गाडी आली आहे, सामान पॅकिंग चालू आहे गाडीमध्ये आणि थोड्याच वेळात आता निघू आम्ही. आणि मॅगी आणि हा पोपड आहे. आया ना, हा पोपड आहे आणि तो शांताबाई. तर आता आम्ही निघालो आहे रिक्षामध्ये बसलं. आता इथून दिवा स्टेशनला जाऊ, दिवा स्टेशनवरून नंतर मग ट्रेन पकडून कोपरला. तर पुढचा ब्लॉग तिकडेच बघू. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. एवढ्या स्पीड मध्ये नाही दिसणार रे. दिसतं रे वेड्या. तर आता आपण आता कोपरला पोहोचलोय आणि आता इथून थोड्या वेळात आपण जाऊ वरती. अरे बस झाला, पान दिघून पडेल तो. फांदी फांदी आता कोसळ नाही रे थोड्या वेळात. टाका टाका उलटा, टाका 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 उलटा. ए ते बघा, ते बघा त्याला त्याची आयटम भेटली, त्याला त्याची आयटम भेटली. कुछ भी ऊन पडलं आपल्याला त्रास किती होतो. अरे ना पेशी आतमध्ये हे होत. तर आता आपण लोकेशनवर पोहोचले आणि आता थोड्या वेळात आपली आता ऑर्डर सुरू आहे. आणि आज आमची साखर पुड्याची ऑर्डर आहे आणि हा पूर्ण सेटअप आहे अशा प्रकारे. आपल्या श्रीबिट्समध्ये नवीन कीबोर्ड ॲड झाला, आता नवीनच घेतला. आज पहिली ऑर्डर आहे आपली त्याची आणि आता त्याची अनबॉक्सिंग चालू आहे आपली. हा बघ, कधी नाही तो कामं करतो आज, कधी नाही तो कामं करतोय. नाही येऊन दररोज बसतो, आज कामं करायला बसलाय चक्क. आणि हा बघा, हा कधी पण नाही, कधी पण हा तर बसलेलाच असतो हा का. ह्याला बघा, कधी पण बघा. सेटअप लावून झाला आपला आणि आता आपण नाश्ता करू. नाश्ता बघू आता काय सध्या दिसतंय का.
खराड मंडळी. 1 hour later. एक थोडीशी आता आपली झलक वाजून झाली आणि आता परत नवऱ्याची वाट बघतो आम्ही आणि पब्लिक बघ आतमध्ये पण थांबली अजून आपली आणि आता परत नवरा आल्यावर परत वाजवायचं आपल्याला त्यामुळे पुढचे कंटिन्यू बघा अजून पुढे व्हिडिओ येणार आपले. सो आता वाजून झालंय आता पॅकअप होईल आता थोड्याच वेळात आता जेवण वगैरे झालं पाहिजे. आत्ताच मी घरी आलोय आणि आता लेट झालंय मला म्हणजे लेट झाले यायला कारण की आपला जो बँजो सामान होतं तो आपल्या गाळ्यामध्ये ठेवायचं असतं तो ठेवायला गेलेलो आणि परत ब्लॉगमध्ये बनवायला भेटला नाही कारण की माझ्या मित्राचा फोन होता तो स्विच ऑफ झाला आणि आता एंडिंग बनवण्यासाठी परत आता फोन घेतलाय त्याचा. आणि जर तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. तर थँक्यू.